जनाची नाही तर मनाची सरकारला लाज नाही, ह्या सामान्य जनतेला तरी लाज वाटते का नाही? अहो महागाई वाढतीये, खिशावर दरोडा पडतोय, तुम्हाला लुटले जाते, तुम्हाला छळणार, अहो गहू दाळ तांदूळ गव्हाचं पीठ पनीर दही सगळं जीवनावश्यक वस्तू वाढणार आहेत आणि तरी तुम्हाला टेन्शन नाही? अहो तुम्ही माणसं आहे का जनावर आहेत? म्हणजे जनावर तरी त्या ठिकाणी चारा नाही मिळाला तरी ओरडतात, तुम्ही माणसं सगळंच महागाई होते, किती महागाई वाढते का? मतदान करताना घेतलेला पैसा तुमचा संपलेलाच नाही, तुम्हाला उद्ध्वस्त होतंय, उद्ध्वस्त केलं जातंय, सरकारचे हिटलरी तुगलकी फतवे तुमच्या जीवनावश्यक वस्तूवर त्या ठिकाणी दरोडा लावतात, अहो हिथून तिथून महागाई घोडा लावती तरी तुम्हाला काय वाटत नाही? माणूस म्हणून तुम्ही याच्या विरोधात बोलणार आहात की नाही? अरे सगळं महाग होतंय, माणूस म्हणून जगण्यासाठी जर तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी होत असतील, हातावर पोट असणाऱ्यांनी काय करायचं? अहो ज्यांना नोकरी आहेत त्यांचं भागल हो, त्यांच्या चेहऱ्यावर असे गोल गोल गाल येतील, हास्य येईल, अरे तुमचं काय? आणि जे जे अंधभक्त दलाल या भाजपवाल्यांची दुकानदारी करतात ना, त्यांना सांगा घरात खायला अन्नधान्य नाही, घरात नाही पीठ, आणि तू तिकडं मोदीचं गातोय नीट, हे धंदे बंद करा. बघा महागाईकडं पोरं ज्या पद्धतीनं येडे झालेत ना, आईबाप सुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत, महागाईनं सगळं कंबरड उद्ध्वस्त होतंय आणि तरीही तुम्ही बोलणार नाही? अहो तुमच्या जिंदगानीवर आता काय बोलावं का बोलू नये अशी परिस्थिती झाली. माणसं म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जाईल तरी तुम्ही काय करत नाही? अहो तुम्ही जगू नये म्हणून महागाई वाढवली, तुम्ही खाऊ नये म्हणून GST लावला तरी तुम्ही गप्प आहेत. वा 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 वा, अवघड आहे जनतेचं.